दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं पुण्यातल्या भवानी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातून सासवडच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं नानापेठ विठ्ठल मंदिरातून लोणी काळभोरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. पुण्यातून बाहेर पडताना शिंदे छत्री इथं आरती झाल्यावर हडपसरच्या पुढे दोन्ही पालख्यांचे मार्ग बदलतील. ज्ञानेश्वरांची पालखी दिवेघाटातून सासवडकडे प्रस्थान ठेवत पुन्हा दोन दिवसांसाठी विसावा घेईल, तर तुकारामांची पालखी आज लोणी काळभोर इथे मुक्कामाला असेल. आपले प्रतिनिधी मयूर बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. मयूर, तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी, आता पुढचा प्रवास कसा असेल? आज पहाटे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊलं टाकावे म्हणत सर्व वारकऱ्यांनी ठिकठिकाणाहून जमत पालखीचे प्रस्थान केलंय आणि आत्ता पालखी सासवडच्या दिशेने निघालीय. मी ज्या चौकात आत्ता उभा आहे तिथे बाळा प्रौढा आणि मुक्तावाळी ती परमानंदा म्हणत या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे आरती करून पादुकांना चरण स्पर्श करत आता सर्व वारकरी मोठ्या उत्साहात निघाले आहेत. आपण बघू शकतो त्यांच्या चेहऱ्यावर आत्ता प्रचंड ऊर्जा आहे, कारण दोन दिवस पुण्याचा छान पाहुणचार घेतल्यावर हे वारकरी मोठी ऊर्जा घेऊन आत्ता सासवडच्या दिशेनं निघालेले आहेत. पण आता पुढचा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल, कारण पुढच्या प्रवासाला त्यांना दिवेघाटासारखा अवघड घाट चढायचा आहे आणि वारीत एका दिवसात चालून जाण्याचं सर्वात जास्त अंतर हे आज आहे. जवळपास 35 किलोमीटर वारकऱ्यांना आज दिवसभरात चालायचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड ऊर्जा दोन दिवसात साठवलेली त्यांच्या चेहऱ्यावर दिसती आहे, सोबत नाम आणि हाती टाळ घेऊन हे वारकरी आता प्रचंड मोठ्या उत्साहात निघाले आहेत. आपल्याला फ्रेममध्ये बघता येईल की किती उत्साह त्यांचा झालाय. पुढे बरोबर खडतर वाटेची सुद्धा तमा नाहीये आणि डोक्यावरून बरसणाऱ्या पावसाचं सुद्धा भान नाहीये, कारण का प्रत्येक जण रंगून गेलेले आहेत विठुरायाच्या नामात. माऊलींच्या पालखीनं आणि तुकाराम महाराजांच्या पालखीनं पुण्याहून प्रस्थान ठेवलंय, पालखी मार्गस्थ झालेली आहे. मयूर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.